नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. सिग्नल शाळेतील प्रवेशानंतर भीक न मागण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय, महापालिकेच्या शाळांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि 500 फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी नियमबाह्य. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार, पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. दिवसभराची विक्री कमी झाल्यावर रस्त्यावर भीक मागण्यासाठी आई वडिलांनी कितीही तगादा लावला तरी आज सिग्नल शाळेत शिकत असलेलं प्रत्येक मुल आता भीक मागायला आवडत नाही हेच सांगतय. सिग्नलवर भीक मागणाऱ्या किंवा वस्तूंची विक्री करत इतरत्र फिरणाऱ्या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं सिग्नल शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेचं आता हे दुसरं वर्ष आहे. सुरुवातीला काही मोजक्याच मुलांसह सुरू करण्यात आलेल्या या शाळेत सध्या सिग्नल परिसरात विविध वस्तूंची विक्री करणारी पूर्व प्राथमिक ते माध्यमिक वर्गातील मुलं मुली ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवासही प्रेरणादायी आहे. जगण्याची शिस्त नाही, व्यक्तिमत्व घडेल असे संस्कार नाहीत, हे जणू काही सिग्नलवरील मुलांना माहीतच नाही. परिस्थितीविषयी मनात असलेला उद्वेग हे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी काही नवीन नाही, पण सिग्नल शाळेत शिक्षकांनी दिलेले संस्कार, मुलांना ह्या वयात ज्या सोयी सुविधा पाहिजेत त्या सोयी सुविधा सिग्नल शाळा देते, त्यामुळे मुलांनाही शिकण्यामध्ये एक नवा आनंद मिळतोय. तर आपण जाणून घेऊयात खुद्द शाळेतील मुलांकडूनच. माझे नाव किरण चंद्रकांत काळे, इयत्ता 5वी. मी सिग्नल शाळेत शिकतो. सिग्नल शाळेत मी आल्यापासून भीक वगैरे असे काही मागत नाही आणि मी काही तसले वाईट गुण शिकत पण नाही. इथे मी आल्यापासून मला चांगले गुण व चांगले सोय आहे. झोपण्याची सोय आहे, जेवण्याची सोय आहे, असे हात धुवायचे पण सोय आहे, असे विविध सोय आहे. आम्हाला पुस्तकाची सोय आहे. रोज पेन, पेन्सिल वगैरे असे काही विविध आकाराचे खोडरबर टकटर असे देतात आम्हाला वापरायला आणि ते आम्ही जपून वापरतो. आम्हाला वापरायसाठी लोकर पण दिलेले आहे. मुलांना इथे त्यांच्या बेसिक गरजांपासून पूर्ण शिक्षण अगदी मुलांना अभ्यासक्रमाप्रमाणे इथे शिकवलं जातं. असं नाही की एक दोन तास शाळा आणि मग म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम आपण घेतो इथे मुलांचा. दर मुलं एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत पासआउट होऊन पुढे जातात. मागच्या वर्षीच ही शाळा सुरू झाली. हे आता शाळेचं आपलं दुसरं वर्ष आहे आणि अगदी शाळा सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत मुलांमध्ये खूप जास्त प्रकारचे चांगले बदल आपल्याला दिसून येत आहेत. जे पालक पूर्वी अपोज करत होते ते आता सहकार्य करत आहेत. मुलांना पुढं म्हणजे त्यांना पण एक जाणीव होती आहे की नाही, मूल आपलं काहीतरी शाळेमध्ये जाऊन शिकत आहे. त्यामुळे पालकांचं पण कोऑपरेशन आहे आणि मुलं पण भीक मागणं हा जो प्रकार आहे तो आपण असं म्हणूयात की 100% ही मुलं आता भीक मागणं बंद केलेलं आहे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं यायला लागलेली आहेत. आणि त्याचा एक शिक्षिका म्हणून, त्यातल्या त्यात सिग्नल शाळेमधली शिक्षिका म्हणून सर्वात जास्त आनंद मला वाटतो आणि माझ्याप्रमाणे इतर शिक्षिकांना देखील हेच वाटतं. 2017-18 शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागानं शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं प्रशिक्षण देण्याचा दावा केलाय. मात्र ठाणे महापालिकेच्या शाळांची परिस्थिती जैसे थेच आहे. सध्या ठाणे महापालिकेच्या 80% शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांची संख्या कमी आहे, त्यामुळे उर्वरित शिक्षकांना
बीएलओच्या कामाला झोंपवण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसं शिक्षण मिळत नाहीये यावरून प्रशासन आपल्या कामाशी कितपत बांधील आहे हे दिसून येत आहे. आवाज माझा वृत्तवाहिनीनं या बातमीचा आढावा घेऊन ठाण्यातील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 95 काजूवाडी या शाळेत गेले असता तेथील शिक्षकांनी आपल्या नोकरीच्या भीतीनं या मुद्द्यावर बोलण्यास टाळाटाळ केली आहे. 500 फुटांच्या घरांची मालमत्ता कार्टून माफी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण महासभेत आल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला खुलासा धक्कादायक ठरलाय. 500 फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी हा प्रस्ताव कायद्यातच बसत नसून असे प्रस्ताव हे आर्थिक आणि कायदेशीर बाबी तपासून मंजूर करण्यात येतात. सदर प्रस्तावाचा अद्याप अभ्यासच सुरू असल्याचा खुलासा पालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलाय. यामुळे निवडणुकीमध्ये शिवसेनेनं दिलेलं आश्वासन म्हणजे बोलाचा भात आणि बोलाचीच कढी ठरल्याचं चित्र दिसताच सभागृहात शिवसेना आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. 500 फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी कायद्यातच बसत नसल्याचा प्रशासनाच्या खुलाशानं शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच झोंबली. शिवसेनेचं वचन असल्यानं भाजपानं आगपाखड करत तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. त्यावर शिवसेनेनं चोख उत्तर दिलं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपयाची टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर तो निवडणुकीतील जुमला असल्याचा खुलासा शहा यांनी केला. याची आठवण सेनेनं भाजपाला करून दिली. शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. आज इथपर्यंत पोहोचलाय ते शिवसेनेमुळेच. तुम्हाला आम्ही बोलायला आणि चालायला शिकवलं, आता तुम्ही आम्हाला शिकवणार, अशा शब्दात सेनेनं भाजपावर टीका केली आहे. या मुद्द्यावरून गदारोळ माजल्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी खुलासा केला. त्यावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला जानेवारी महिन्यात परिपूर्ण अभ्यास करून प्रस्ताव महासभेत सादर करण्याच्या सूचना दिल्या. आपल्याला याची कल्पना असेल की नुकत्याच ज्या काही निवडणुका झाल्या होत्या तेव्हा शिवसेनेने जो वचननामा दिला होता त्यात सन्मान्य उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं होतं ठाण्याच्या नागरिकांना की ज्यांची घरं 500 फुटापर्यंतची घरं जी घरं आहेत त्यांना सगळ्यांना करामध्ये सवलती देणार आहे किंवा करमाफी होणार आहे. आज लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना भरपूर मतदान दिलं, परंतु कुठेही तुम्ही बघाल तर अर्थसंकल्पात या गोष्टीची तरतूद केली गेली नाही. त्यामुळे मग शेवटून आमचे जे गटनेते आहेत धर्मन जगदाळे यांनी प्रस्तावाची सूचना दिली होती की तशा प्रकारची करमाफी करण्यात यावी म्हणून. ती प्रस्तावाची सूचना मंजूर देखील झाली होती, परंतु असं असताना देखील कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे आज आम्ही त्यांना सभागृहामध्ये जाब विचारला असता त्यांनी आम्हाला एकच म्हणजे आपण सभागृहातली चर्चा पाहिल्यावर आपल्याला लक्षात आलं असेल की जेव्हा आम्ही अशा प्रकारची विचारणा प्रशासनाकडे केली की त्यापुढे काय झालं तर प्रशासनाकडनं उत्तर दिलं की वैज्ञानिक बाब तपासता असं करता येणार नाही, परंतु फायनान्शियल याच्यावरही आमचा विचार चालू आहे. म्हणजे इनडायरेक्ट त्यांचं असं म्हणणं होतं की ही गोष्ट शक्यच नाही. TJS bhi kana ya hai ye magic transap app transap zap transap app ek hi virtual ID se transaction hai secure and safe just tap the tab of transap app and make your life all sorted paisa aaya paisa bheja ho gaya chutki ka khel simple easy fast hai ye transap just like a finger snap transap app transap app 31 डिसेंबरच्या निमित्तानं येऊर येथील बंगलाधारक आणि हॉटेल मालकांना लाऊडस्पीकर डीजे लावण्यास बंदी असल्याचं निदर्शनास आणून दिलं असून त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. 79 बंगलाधारकांना आणि हॉटेल चालकांना नोटिसा देण्यात आल्या. हॉटेल चालकाने ड्रिंक केलेल्या त्यांच्या कस्टमरना ड्रायव्हर देऊन घरी सुरक्षित सोडण्याबाबत सूचना दिल्या. दारू पिऊन वाहन चालवणं, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गोंधळ घालणं, छेडछाड करणं यास प्रतिबंध व्हावा म्हणून येऊर तसंच उपवन तलाव परिसरात नाकाबंदी तसंच पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे. हॉटेल चालकाने ड्रिंक केलेल्या त्यांच्या कस्टमरना ड्रायव्हर देऊन घरी सुरक्षित सोडण्याबाबत सूचना दिल्या. दारू पिऊन वाहन चालवणं, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गोंधळ घालणं, छेडछाड करणं यास प्रतिबंध व्हावा म्हणून येऊर तसंच उपवन तलाव परिसरात नाकाबंदी तसंच पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे. येऊर परिसरात रस्त्यावर कारचा डेक स्पीकर लावून गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंध व्हावा म्हणून मोटरसायकल व्हॅन पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे. नाकाबंदी आणि पेट्रोलिंग वाहनांमध्ये चेकिंगसाठी ब्रीथ अनालायझर मशीनही ठेवण्यात आल्या आहेत.
पुण्यातील घोडबंदर परिसरातील एस विजय शाळेच्या आवारातील रस्ता काल दुपारी 3:30 सुमारास खचलाय. त्यामुळे या रस्त्याच्या कडेला पार्क केलेली एक गाडी या खचलेल्या रस्त्यात अडकली. सुदैवानं शाळेतील कोणताही विद्यार्थी या जागी उपस्थित नसल्यानं जीवितहानी टळली. परंतु यामुळे शाळेतील लहान मुलांना येण्या जाण्यासाठी रस्ता खचल्यामुळे शाळेत जाण्या येण्याची गैरसोय होती. मात्र या घटनेवर पालिकेतर्फे कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाहीये. आवाज माझावर एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सिग्नल शाळेतील प्रवेशानंतर भीक न मागण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय, महापालिकेच्या शाळांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि 500 फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी नियमबाह्य. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.